नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला सन्मान मिळतो। मित्रांनो, ती गोष्ट म्हणजे ज्ञान। सर्वप्रथम हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे की ज्ञान म्हणजे नक्की काय। मित्रांनो, ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान किंवा आपल्याला शालेय जीवनात शैक्षणिक जीवनात भेटलेले आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या क्षेत्रामधील मर्यादित ज्ञान नव्हे। तर मित्रांनो, ज्ञान म्हणजे आपल्याला आवडत्या क्षेत्रामध्ये आपण आवडीने काम करणे, त्यामध्ये प्रगती करणे व पुढे यश संपादन करणे। मित्रांनो, ज्या ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे त्या व्यक्तीचा जगातील प्रत्येक ठिकाणी सन्मान होतो। मग तो व्यक्ती कोणत्याही धर्माचा असू दे, तो कसाही दिसत असू दे, त्याचे वर्ण काही असू दे, याचे काही फरक पडत नाही। जर त्या व्यक्तीमध्ये ज्ञान आहे आणि ते वाटण्याची क्षमता आहे तर त्या व्यक्तीचा जगातील प्रत्येक ठिकाणी सन्मान होतो। मित्रांनो, आजच्या सोशल मीडियाच्या दुनियामध्ये आजची आपली तरुण पिढी अशा गोष्टींचा विचार करते की ज्याचा आपल्या प्रात्यक्षिक जीवनाशी काही संबंध नसतो। उदाहरणार्थ, आज एखादा मुलगा फोटो अपलोड करतो तर तो त्याचा विचार करतो की मी या फोटोमध्ये कसा दिसत आहे, या फोटोमध्ये मला लाईक किती येतील, मी एखादी गोष्ट केली तर ती लोकांना आवडेल का, त्याबद्दल लोक काय म्हणतील। मित्रांनो, अशा काही गोष्टींबद्दल वेळ आपण वाया घालवतोय। परंतु मित्रांनो, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे की मित्रांनो, आज आपला रंग, आपला वर्ण, आपण कसे दिसतो याला जास्त महत्त्व नाही आहे। यापेक्षा सर्वात जास्त महत्त्व हे आपल्यामधील कला कौशल्य आणि आपल्यामध्ये बुद्धी किती आहे, आपल्यामध्ये जनरल नॉलेज यासारख्या गोष्टी किती आहेत याला आहे। जगामध्ये त्या व्यक्तीचा सन्मान होतो ज्या व्यक्तीमध्ये ज्ञान असते। ज्यांच्याकडे संपत्ती असते त्यांच्याकडे विद्या असेलच असे जरुरी नाही। परंतु मित्रांनो, ज्यांच्याकडे विद्या आहे त्यांच्याकडे संपत्ती देखील आहे व त्यांच्याकडे प्रसिद्धी देखील। म्हणून मित्रांनो, जीवनामध्ये ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला जीवनामध्ये सन्मान देखील पुरवते व प्रसिद्धी देखील। व आपल्या जीवनामध्ये जर आपण यशस्वी आहात तर त्याचे सर्वात मोठे कारण हे आपल्यामध्ये असलेले ज्ञान। म्हणून मित्रांनो, कोणत्याही प्रकारचे ज्ञान कमवण्यामध्ये काटकसर करू नका। जीवनामध्ये नेहमी शिकत राहा, ज्ञान कमवत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा। मी आविष्कार डेमगरे तुमच्यासाठी अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल। त्याआधी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। धन्यवाद।